व्यासपीठावर उपस्थित रवींद्र आंबेकरजी निलेश सामरेजी मंगेशजी ऑडियन्समध्ये उपस्थित श्री कौस्तुभजी दारियाजी उपस्थित सर्व माझ्या परिचयाचे लोक आहेत काही सर्व पत्रकार बांधव बंधू भगिनीनो मॅक्स महाराष्ट्राच्या वतीने हा जो उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे हा परिसंवाद जो पूर्वपरिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती हाताळण्याच्या संदर्भाने जे काही सर्व स्टेक होल्डर असतील त्यांच्या माध्यमातून एक विचारमंथन या स्वरूपात हा राबवलेला आहे स्तुत्य उपक्रम आहे यामध्ये काही विचार मांडण्यासाठी मला रवीजी बोलले की आपण या ठिकाणी यावं तर प्रशासकीय सेवेचा जो काही माझा अनुभव असेल त्या माध्यमातून परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती हाताळण्यामध्ये काही अनुभव आपल्याला येतात त्या माध्यमातनं जे काही विचार माझे डेव्हलप झालेले असतील त्याची मांडणी मी आपल्यासमोर करण्याचा प्रयत्न करेन कोकण परिक्षेत्रापुरतं बोलायचं जर झालं तर आपल्याला कल्पना आहे की इथे नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वात महत्त्वाची बाब जी आपण हाताळतो तो मुद्दा पुराच्या संदर्भानेच येतो आणि त्यात ग्रामीण आणि शहरी अशी दोन पद्धतीची एक स्वतंत्र श्रेणी आहे ज्यामध्ये त्या पूर परिस्थितीची तीव्रता किंवा त्याचं स्वरूप फार वेगळं असू शकतं ग्रामीण भागामधल्या समस्या आपण पाहिलेल्या आहेत त्याबद्दल यापूर्वीचे वक्तेही बोललेले असतील आपण रायगडमधल्या घटना पाहिलेल्या आहेत सावित्री नदीवरती जी घटना झाली होती ह्या अशा पद्धतीच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत किंवा जे तळियेगावची घटना होती असे आपल्याकडे उदाहरणं होताना दिसतात कोकणाचं वैशिष्ट्य आपल्याला कल्पना आहे की इथे फार मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आणि त्यामुळं महाडचं उदाहरण घ्यायचं झालं तर तिथं दरवर्षी म्हणजे महाडचे लोक असं म्हणतात की आमच्याकडे पूर नाही आला तर आम्हाला आश्चर्य वाटतं अशा परिस्थितीमध्ये बरेचसे लोक इथे राहतात पण तरीसुद्धा नैसर्गिक आपत्ती म्हणल्यानंतर एकंदर भारतीय लोकांचा एक स्थायी भाव मला जाणवतो की आपण नैसर्गिक आपत्ती जेवढ्या गांभीर्याने घेतली पाहिजे त्या गांभीर्याने घेत नाही तर बायदाबे गांभीर्याने घ्यायची म्हणजे काय तर गांभीर्याने घेण्याचा एक म आपल्याला म्हणता येईल की अशा पद्धतीचा परिसंवाद तरी घडून आणला पाहिजे ज्यातून या गोष्टीचं विचार विचारमंथन होईल आणि काही चांगल्या बाबी चर्चेतून समोर येतील मला रवीजी बोलले की आपण या चर्चासत्राच्या माध्यमातून नंतर पेपर पब्लिश करणार so, really आहोत सो आय एम रिअली हॅपी की असा काहीतरी उपक्रम होतो आणि ज्यातून हा विषय फक्त इथे बरेचसे माध्यमातले माझे बांधव आहेत की जे एखादी घटना घडल्यानंतर आपण सर्वजण त्याची चर्चा करतो परंतु ती घडण्याच्या पूर्वी आपण काय तयारी करू शकतो किंवा मागचे जे काही मी काही दुर्दैवी घटनांचा उल्लेख केला त्यातून आपल्याला काय अनुभव येतात त्यातून जे काही अनुभव आले त्या चुका परत होऊ नयेत यासाठी आपण काय करू शकतो हे जर आपण बोध घेतला तर खऱ्या अर्थाने आपल्याला पुढची जी काही नैसर्गिक आपत्तीची उद्भवणारी परिस्थिती आहे ती हाताळण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो दोन चार बाबी आहेत ज्या मला महत्त्वाच्या वाटतात आपलं नैसर्गिक आपत्ती जी हाताळतो ती अनफॉर्च्युनेटली मला असं वाटतं की आपण एक त्याची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असते ती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर न पाहता आपण जुगाड पद्धतीने हाताळतो हा मला वाटतं की आपला फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि अगेन आपल्याकडे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणा किंवा हे काही जे तसं पाहायला गेलं तर गुळगुळीत शब्द वाटतात बट त्या शब्दाचं महत्त्व किती आहे हे जेव्हा ते तुम्ही फॉलो कराल आणि त्यातून जो काही आपल्याला होणारं डॅमेज आपत्तीमुळं असतं ते कॅडॅमेज कमी केलं जातं त्यावेळी त्याचं महत्त्व आपल्याला कळू शकेल सी एनी काइंड ऑफ डिझास्टर द वर्ड इट सेल्फ डिझास्टर हा शब्द जर बघितला ना तर डिझास्टरमध्ये डॅमेज ते होतंच द ओनली थिंग यू कॅन डू इज मिनिमाइज दॅट डॅमेज कोविडचं उदाहरण घ्या कोविडच्या फार दोन भयानक लाटा आपण पाहिल्या फॉर्च्युनेटली तिसऱ्या लाटेपासनं पुढे ते कमी होत गेलं सो so, वी वेन वी वेअर इन द ॲरेना आणि वी यूज टू हँडल कोविड पहिली लाट झाली आणि जेव्हा दुसऱ्या लाटेची सुरुवात राहिली म्हणजे अगदी तारीख आहे मला तो पूर्ण जो आपला प्रवास होता तो लक्षात आहे द ऑनली ऑब्जेक्टिव्ह वी वेअर हॅव्हिंग वॉज मिनिमाइझिंग द डॅमेज बिकॉज वी न्यू की कोविडमध्ये डॅमेज तर होणारच आहेच त्या आपत्तीचं स्वरूपच एवढं मोठं होतं तसे बऱ्याच वेळी असतं द सोल ऑब्जेक्टिव्ह वी कॅन हॅव इन दिस काइंड ऑफ यु नो डिझास्टर लास्ट थिंग एनीबडी कॅन एक्सपेक्ट इज लॉस ऑफ लाईफ आणि त्यामुळे सगळ्यात फर्स्ट अँड फॉरमोस्ट आपलं ऑब्जेक्टिव्ह असतं की कम वॉट मे वी शूड ट्राय टू द बेस्ट ऑफ अवर कॅपॅसिटी टू अवॉइड एनी लॉस ऑफ लाईफ कारण दॅट इज समथिंग द बस कॅन हॅपन बरोबर आहे बाकी मालमत्तेचं नुकसान पण तेवढंच वाईट असतं बट देन असं नाही की ते झालं तर चालतं बट जे डॅमेज आहे जे तुम्हाला परत अंडू नाही करता इट इज रिलेटेड टू लॉस ऑफ लाईफ याच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतात त्या जो मुद्दा मी मांडत होतो हो की आपल्याला प्रत्येक डिझास्टरमधनं काही एसओपीज कळतात प्रत्येक पूर परिस्थितीतनं काही आपल्याला एसओपीज कळतात आणि त्या एसओपीचं डॉक्युमेंटेशन त्या डॉक्युमेंटेशनच्या आधारावरती प्रशिक्षण ड्रील्स ज्याला रंगीत तालीम म्हणतो आपण ह्या गोष्टी पण आपण सिरियसली घेणं गरजेचं आहे आय युज टू वर्क एज कलेक्टर इन पालघर पालघरमध्ये आपल्याला कल्पना आहे की तिथे तारापूरचा तो ॲटॉमिक एनर्जी प्लांट आहे तिथे दर दोन वर्षातून एकदा ड्रील घेतली जाते इन केस ऑफ अ न्युक्लियर डिझास्टर हाऊ शुड वी रिस्पॉन्ड अँड देन एव्हरीबडी इन्क्लुडिंग डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन पीपल पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ज एन जी ओज या सर्वांनी एकत्र येऊन कसं काम करायचं बिकॉज यू नेवर नो गॉड फॉरबिड तर तशी परिस्थिती ता आली तर आपण कसं कारण आयत्यावेळी धावाधाव करून ह्या गोष्टी आपल्याला करता so, येत नाहीत सो येस इज व्हेरी इम्पॉर्टंट त्या गोष्टी आपण जेवढ्या जास्त त्याच्याबद्दल जा बोलू किंवा जेवढं जास्त त्याचं महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करू ते कमी आहे आपले काही आझम्शन असतात परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती हँडल करतानाचे ते आपले आजम्शन म्हणजे द प्रिमाइस इट सेल्फ ऑन विच होल थॉट प्रोसेस इज बेस्ड ते आपला प्रिमाइस कधी कधी चुकतो उदाहरणार्थ हाय फ्लड लाईन हाय फ्लड लाईन हा एक प्रिमाइस असतो आपण पाहतो की बऱ्याच वेळी आपल्या नदीच्या पात्रामध्ये ओढ्याच्या पात्रामध्ये घरं दिसतात झोपड्या दिसतात अनफॉर्च्युनेटली अनऑर्गनाईज अनप्लान डेव्हलपमेंट होते त्याच्यामध्ये कुणाची चूक आहे हा फार कठीण प्रश्न आहे बट एनीवे त्या हटवल्या जातात बट बऱ्याच वेळी अनफॉर्च्युनेटली प्लान डेव्हलपमेंट आपल्याला दिसते आपण पुण्यासारख्या शहरामध्ये पाहतो किंवा मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी कोकणामध्ये दिसेल तुम्हाला की नदीच्या किंवा ओढ्याच्या पात्रामध्ये आपल्याला कधी काही काही वेळी बंगले दिसतात फार्म हाऊसेस दिसतात काही ठिकाणी सोसायट्या पाहिलेल्या आहेत आपण याचं बेसिस काय सांगितलं जातं तर आम्ही फ्लड लाईन पाहिलेली आहे फ्लड लाईन कशी पाहिली जाते मागच्या पंचवीस पन्नास किंवा शंभर वर्षामध्ये हायेस्ट फ्लड कुठं आला होता पण आपण हे विसरतो की जेव्हा हायस्ट फ्लड जी नोंद घेतली त्यावेळी पूर्व इतिहास पाहता तो हायेस्ट होता म्हणजे पूर्वी इतिहासातले सगळे हायेस्टचे बेंचमार्क तोडून तो वर गेला होता आणि भविष्यामध्ये तो येणार नाही याची काही शाश्वती नसते अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे कर प्लॅनिंग करताना हे एक फॉल्स प्रिमाइस आपण वापरतो की आत्तापर्यंतचं वर्स्ट डिझास्टर इज द बेंचमार्क अगेन्स्ट विच प्लान कॅन बी मेड इन द फ्युचर विच इज व्हेरी रॉग अजम्शन चा बेंचमार्क जो असणार आहे ना दॅट इज इम्पॉसिबल टू फॉर ह्युमन माइंड टू प्रेडिक्ट आणि ह्या प्रिमाइसवरनं वी नीड टू प्लान वॉट वी वॉन्ट टू डू सो तरी सुद्धा यु यु नो द फ्युचर इज ऑल्वेज सप्रायझिंग आपल्याला कधीही कळणार नाही भविष्यामध्ये काय होणार आहे बट ॲटलीस्ट अवर प्लान विल आय विल नॉट सी फुलप्रूफ बनेल पण त्याच्या फेल्युअरचे चान्सेस जितके शक्य तेवढे कमी असू शकतील अशा पद्धतीने हे प्लॅनिंग होणं अपेक्षित असतं मी आता कॉर्पोरेशनमध्ये काम करतो so, आहे सो अर्बन एरियामध्ये आपण जेव्हा पूर परिस्थितीचा विचार करतो त्यावेळी अपार्ट फ्रॉम टोरेन्शियल रेन म्हणजे अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी याच्या व्यतिरिक्त येणारे ज्याच्यासाठी कॉर्पोरेशनला नेहमी शिवाय पडतात तो मुद्दा असतो वॉटर लॉगिंग आणि त्याच्यामुळे होणार नुकसान आणि अनफॉर्च्युनेटली एखाद वेळी काही घटना घडली आणि त्यामध्ये काही जसं आमच्याकडे पूर्वी एकदा घटना घडली होती द प्रिव्हियस कॉर्पोरेशन आय युज टू वर्क इन की ज्या ठिकाणी फार जोराचा पाऊस आला आणि ते स्टॉम वॉटर लाईनचं झाकण उडून गेलं आणि एक मुलगा त्यात पडला अनफॉर्च्युनेटली दॅट बॉय डाईड ह्या घटना ह्या टोटली अवॉइडेबल आहेत प्रोव्हायडेड कॉर्पोरेशनने काही गोष्टी जी त्यांची कर्तव्य आहे मूलभूत ती पाळली आणि नागरिकांनी आपली जी कर्तव्य ती पाळली आपण मुंबईचं उदाहरण पाहतो मुंबईमध्ये आणि व्हे म्हटली त्याचं रिपोर्टिंग केलं जातं आणि चर्चा केली जाते की मुंबईमध्ये पाणी तुमतं आणि फॉर दॅट मॅटर मुंबईची चर्चा होते बट द इशू इज रिलिव्हंट इन मेनी अर्बन एरियाज इन्क्लुडिंग ठाणे इन्क्लुडिंग नवी मुंबई अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की पावसामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पाणी तुंबल्याच्या आपल्याकडे घटना घडतात पाणी तुंबण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे नाल्यांमध्ये टाकला जाणारा कचरा आपण ह्या गोष्टीची कधीही चर्चा करत नाही पाणी का तुंबतं पाणी का तुमचं कारण ज्या पाण्याच्या तुमच्या वाटा आहेत सी प्रत्येक सिटीचं ना डिझाईन जेव्हा जा केलं जातं अनफॉर्च्युनेटली आपल्याकडची जा बरीचशी शहरंही वसवलेली शहरं नाही आहेत म्हणजे प्लान सिटीज नाही आहेत त्या बसत गेलेल्या आहेत आणि त्यांच्या सिव्ही कॅम्युनिटीज ह्या मॉडिफाय होत गेलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या परफेक्टली मॉडीफाय नाहीत झालेल्या एक्झॅक्टली फॉर द रिझन ऑफ कंच आणि त्याचे काही इतर इनिफिशियन्सीज आहेत ज्याच्यामध्ये पुअर क्वालिटी वर्क ह्या इनिफिशियन्सीज ऑफकोर्स आहेत बट देन प्रत्येक सिस्टम एका लेवलपर्यंतची असते सपोज एखाद्या कॉर्पोरेशनची जी काही ड्रेनेज सिस्टम आहे स्टॉम वॉटर लाईनची सिस्टम आहे ती शंभर मिलीमीटर पावसापर्यंतची असेल फॉर एक्झाम्पल नवी मुंबईची जी आहे ती दोनशे मिलीमीटरपर्यंतची आहे सो वेननेवर वी गेट मोर दॅन टू हंड्रेड मिलीमीटर रेनफॉल ऑर वन फिफ्टी मिलीमीटर रेनफॉल इन नवी मुंबई देर आर फ्यू प्लेसेस ज्या ठिकाणी वॉटर लॉगिंग होणारच मात्र निचरा किती लवकर होतो आणि जे निचरा होण्याची स्पीड आहे तो किती आपण वाढवू शकतो जेणेकरून एक लेवलपेक्षा जास्त ते वॉटर लॉगिंग होणार नाही जेणेकरून एक मालमत्तेचं नुकसान अवॉइड करता येईल आणि दोन ऑफकोर्स एनी काइंड ऑफ अनटुवर्ड इन्सिडन्स लाईक लॉस ऑफ लाईफ कुड बी अवॉइडेड ह्या उद्देशाने आपण काम करणं अपेक्षित असतं बट द इज नाले सफाई अगेन अनेक लोकांचा आवडता विषय दर वर्षामध्ये नाले साफ झाले पाहिजे दर वर्षाला ते बजेट मंजूर झालं पाहिजे मग येतं वर्षातून एकदाच का साफ करा दोनदा करा मग दोनदा बजेट मंजूर झालं पाहिजे नाले सफाईची वेळ काय येते हा पण प्रश्न तेवढाच महत्वाचा एका बाजूला नाले सफाई करताना ज्या आम्हाला पर्सनली मला ज्या ऑब्झर्वेशन आहेत की नालेसफाईमध्ये जे दृश्य स्वरूपात रस्त्यावरून दिसणारे नाले ते साफ केले जातात बट जे दृश्य स्वरूपात नाहीत त्या नाल्याच्या सफासफाईबाबत कोणी पाहतं का वगैरे स्ट्रॉंग वॉटर लाईन शहरातलं ला जाळं प्रचंड मोठं असतं मोर दॅन फाय हंड्रेड किलोमीटर्सवरच एवढं मोठं जाळं स्टॉंग वॉटरचं तुम्ही फक्त चेंबर ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन्ही बाजूला दिसेल ते दहा दहा मीटर पण दिसणार नाही पण तुम्ही मग काही ठिकाणी आम्ही ॲट रँडम माणूस आतमध्ये पाठवून या चेंबरपासून त्या चेंबर बाय दाँग वॉटर इज टोटली सेफ सेफ म्हणजे ते मोठे असतात त्याच्यामध्ये आतमध्ये तसं पावसाच्या व्यतिरिक्त काही नसतं तर त्यामधनं चालत जाऊन पाहतात मग ते क्लीन केलेत का का फक्त कागदोपत्री क्लिनिंग दाखवलेले ह्या सगळ्या इनिफिशियन्सीजचे प्रॉब्लेम यु you नो know, आणि ह्याला एकच सोल्युशन आहे विच आय बिलीव सुपरवायझिंग मेकॅनिझम किंवा मॅन्युअल सुपरव्हिजन वगैरे याचे जिथं जिथं मॅन्युअल इंटरव्हेशन आहे त्या ठिकाणी चान्सेस ऑफ फेल्युअर आहेत त्या ठिकाणी यू कॅनॉट एक्सपेक्ट एव्हरी पर्सन टू बी मोटिवेटेड आणि तुम्ही त्यांनी फक्त मोटिवेशनने काम करून पूर्ण सिस्टम चालावी ह्या अपेक्षाने जी पॉलिसी आपण डिझाईन करतो दॅट इज बाउंड टू फेल ह्याला सोल्युशन टेक्नॉलॉजीच आहे अँड वी नीड टू कम अप विथ यु नो टेक्नॉलॉजीज ज्यातनं आपल्याला ते किती परफेक्टली झालेले हे कळू शकेल आणि तशा आहेत अजून टेक्नॉलॉजी इनोव्हेशन इनोव्हेशन गरजेचं आहे हा पण एक मुद्दा ह्या चर्चासत्राचा होऊ शकतो की ज्याच्यामध्ये यु नो अर्बन लोकल बॉडीज आहेत किंवा गव्हर्नमेंट बॉडीज आहेत दे नीड टू हॅव अ टायअप विथ अॅकॅमिक इन्स्टिट्यूशन्स आय वॉज डिस्कसिंग विथ अन आय आय टी प्रोफेसर फ्रॉम आय आय टी द अदर डे माझा हाच मुद्दा होता आता रस्त्याचं उदाहरण खड्डे खड्डे फार रिलेवंट मुद्दा आहे आपल्या याच्याशी पूरपरस्थितीसोबत कारण डांबराच्या रस्त्यावर पाणी साचलं की खड्डा पडतो डांबराच्या रस्त्यावर पाणी साचू नये म्हणून ड्रेनेज सिस्टम बनवली आहे पण ज्या ठिकाणी अतिवृष्टी आता अतिवृष्टी का रेनफॉल पॅटर्न जर आपण बघितला तर मागच्या काही वर्षात तो अशा पद्धतीने बदल झालेला आहे अतिवृष्टीचे दिवस रादर पावसाचे दिवस जे पूर्वी इव्हनली डिस्ट्रीब्यूट असायचे ते आता स्क्यूड झालेत जर पूर्वी नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन होतं ते पूर्ण आता स्क्यूड डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे त्यातसुद्धा कमी दिवसात जास्त पाऊस पण एका दिवसात फार मोठा पाऊस म्हणजे गमतीचा भाग आय युज टू वर्क इन सातारा ज्या ठिकाणी मानखटाव तालुक्याचा ॲव्हरेज रेनफॉल वर्षाचा दोनशे मिलीमीटर नाही आणि मी पालघरमध्ये एका दिवसात हजार मिलीमीटर पाऊस पडलेला पाहिलाय आहे हे एवढं व्हेरिएशन आहे आपल्या सो ज्या ज्या ठिकाणी एका दिवसात बारा तासात पाचशे मिलीमीटर पाऊस पडला आहे हाऊ आर वी गोईंग टू हँडल दॅट त्यावेळी मग ह्या सगळ्या आहेत ना त्या अशा प्रकर्षाने जास्त जाणवायला लागतात फॉर दॅट मॅटर नाल्यात पडलेला कचरा हा काय फक्त पावसाळ्यात पडत नाही तो वर्षभर पडतोय पण वर्षभर आपली नजर त्याकडे जात नाही आपली नजर त्याकडे जाते कारण त्याच्या माध्यमातून पावसाळ्यात पाणी तुमतं सो so, एक मुद्दा जो मी मगाशी बोललो की अकॅडमिक इन्स्टिट्यूशनसोबत आपण काही टायअप करून असे सोल्युशन काढू शकतो का की खड्ड्याच्या बाबतीत काही नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे का नाले सफाई किंवा हे जे एक एक एक्सपेरिमेंट आम्ही नवी मुंबईमध्ये केला होता की सगळ्या नाल्यांना एंड टू एंड जाळ्या लावल्या जाळ्या का लावल्या लोकांनी कचरा टाकू नये म्हणून आता लोक काय करतात त्या जाळीच्या भरून टाकतात मग आम्ही त्या जाळ्या अशा बेंड केल्या त्याची डोकी जे आहेत ती म्हणजे असा टाकताना त्याचा नेम बसू नाही आता आपले लोक मी म्हणलं ना जुगाड आपले लोक अजून पुढचा विचार करून असा काहीतरी आकडा बिकडा करून टाकू शकतात दॅट इज अ कंटिन्युअस थिंग यू नो अगेन म्हणजे आय ऑलवेज से की वी कॅन नेव्हर जज पीपल सो इझिली म्हणजे जो माणूस लेस वर्स काइंड ऑफ लिव्हिंग कंडिशनमध्ये राहतोय ना त्या माणसाची असं म्हणतं आय बिलीव्ह दॅट पॉवर्टी ब्रिंग्ज सिनिसिझम आणि त्यामुळं बिफोर आय जज देम आय नीड टू आउट विथ अ सोल्युशन ज्यातून ते करण्यासाठी आपल्याला त्यांना फार जास्त स्कोप राहणार नाही एनीवे सो टेक्नॉलॉजी यु नो इन ऑफ अकॅडमिक इन्स्टिट्यूशन दिस इज वन पॉइंट बट देन शेवटी नागरिकांच्या जबाबदारीवर पण ते येतं आणि गव्हर्नमेंटच्या अर्बन लोकल बॉडीच्या रुरल लोकल बॉडीच्या कार्यक्षमतेवरती पण तो मुद्दा येतो सो so, जर महानगरपालिका फॉर एक्झाम्पल व्हीन आय रिप्रेझेंट अ कॉर्पोरेशन मी असं वेगळी बोलणं पण योग्य नाही जर महानगरपालिकेने आपलं कर्तव्य पूर्ण इफिशियंटली पार पाडलं जर नाले सफाई करताना आम्ही ती पूर्ण एक एक रुपयाचा हिशोब लावून ती नालेसफाई परफेक्ट करून घेण्याचा प्रयत्न केला जर स्टॉम वॉटर लाईन एक एक इंचाची आम्ही मोकळी करून घेतली जर त्या स्टॉम वॉटर लाईनची झाकणं जी आहेत ती झाकणं बाय द वे आमच्या आम इथे परवा किस्सा पडला किस्सा घडला काल माझ्याकडे फायरचे अधिकारी आले होते मग माझ्या लक्षात आलं मी त्यांना पेपरला बातमी वाचली होती की आमच्या इथे एका ठिकाणी एक प्रेग्नंट गाय यात पडली स्ट्रॉंग वॉटर लाईनमध्ये पडली आणि मग ते मी टाइमशी ती बातमी वाचली ते क्रेन बिन बोलून फॉर्च्युनेटली ती वाचली तिला बाहेर काढलं पण मूळ प्रश्न ती पडली कशी तर ते झाकण कुठे गेलं चोरीला गेलं मग रिप्लेस केलं का केलं ही चर्चा चालू असताना ते मला म्हणतात सर साहेब काल घोडा पडला होता मग तो कुठे पडला मग ते शोधून काढलं मग त्याचे फोटो विटो मग त्या मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला पाठवले त्यांना विचारलं की ते काय झालं त्याचं पुढे तर ते झाकण कुठे गेलं चोरीला गेलं आता याला सोल्युशन काय लोकांचं प्रबोधन करणं हे सोल्युशन नाही आपण असं झाकण बसवलं हो पाहिजे की ज्या झाकणाला मार्केटमध्ये व्हॅल्यू नाही सो so, ते आम्ही केलं होतं बाय द पीची झाकणं बसवली हो पण एफ आर पीचा मी मगाशीचा किस्सा सांगितला ना तो बिचारा मुलगा त्यामध्ये पडला कारण ते एफआरपीचे झाकण हलकं असतं जिथं तुम्ही मोठी झाकणं बसवली हो तर ती वेटचा असतात ते, वेट ते उडून जात नाहीत पावसामध्ये एफ आर पीची झाकणं पूर्ण तुमचं हे भरलं पाण्याचं प्रेशर कुठूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न करतं ते उडून गेलं मग त्याला आपण नडबोल लावायचा प्रयत्न दिस इज हाऊ वी कम आउट विथ सम सोल्युशन बट देन अल्टिमेटली कसं आहे बघा हे डिझास्टर ही अशी गोष्ट असते की डिझास्टर इज समथिंग विच इज अनप्लान आणि त्याचा मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे देर इज ऑलवेज गोईंग टू बी एन एलिमेंट ऑफ सरप्राईज तुम्ही कितीही तयारी करा देर इज ऑल्वेज गोईंग टू बी समथिंग विच यू हॅव नॉट फोर्स आणि त्याला तुम्ही कसं डील करता ह्याच्यावरती तुमची जो काही तुमचा पूर्ण रिस्पॉन्स आहे तो त्यावरती अवलंबून सो सगळ्यात चांगलं माध्यम जे आहे ना डिझास्टर मॅनेजमेंटचं ते आहे की जेव्हा डिझास्टर नाही त्यावेळी तुम्ही काय करताय कारण आल्यानंतर तर फायर फायटिंगच करायची येणार आहे तर त्यावेळी तर देर इज सो मच लिटल यू कॅन डू बट ज्यावेळी अजून आलेलं नाही त्यावेळी आपण जर काय करू शकत असू उदाहरणार्थ आता आपल्याला पूर परिस्थितीच्या बाबत अजून सहा महिने आहेत आता अगेन इन माय रोल व्हॉट आय नीड टू डू अजून सहा महिने आहेत सो व्हॉट कॅन आय डू की पुढच्या पावसाळ्यामध्ये रस्त्याला खड्डे पडणार नाही त्यासाठी आता काय करू शकतो देन नालेसफाई तर ठीक आहे होणार आहे पण नालेसफाईच्या बाबतीत काय करू शकतो झाडं जी यु नो ह्याच्या लाईनमध्ये गेलेली असतात इलेक्ट्रिसिटी लाईंडमध्ये त्याच्याबाबत ट्रिमिंगबाबत काय करू शकतो अँड इन द एंड मी पुन्हा एकदा त्या मुद्द्यावरती येतो नागरिकांचं कर्तव्य जे आहे ना सी ह्या पॉईंट बोलणं अत्यंत आवश्यक आहे कारण कसं आहे धिस इज द मोस्ट डिफिकल्ट पॉईंट म्हणजे बिहेवरल चेंज जे आहे कॉर्पोरेशनच्या इनिफिशियन्सीज कम करणं कॉर्पोरेशनमधले जे काही भानगडी आहेत त्या भानगडी कमी करणं अधिक चांगल्या पद्धतीने कामं होतील यासाठी एक सगळ्यात बेस्ट सोल्युशन ऑफकोर्स टेक्नॉलॉजी बट टेक्नॉलॉजीच्या व्यतिरिक्त पण आपण काय करू शकतो त्या गोष्टी करणं त्याच्यासाठी ऑफकोर्स पिअर प्रेशर किंवा सोशल प्रेशर जे मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून राजकीय व्यवस्थेवरती प्रशासनावरती असतं त्याचा पण फार महत्त्वाचा रोल आहे ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या बट <clears throat> जर आपण ज्या बिहेव्हिअल चेंजच्या गोष्टी आहेत ना त्याला कंटिन्युअसली बोलत राहिलो आणि कंटिन्युअसली त्याचा ज्या ज्या माध्यमातून आपल्याला पॉसिबल आहे त्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करत राहिलो त्याला सोल्युशन देत राहिलो उदाहरणार्थ भेनायच आहे की लोक नाल्यामध्ये कचरा टाकतात त्यावेळी माझं पहिलं कर्तव्य आहे त्यांच्या घरामध्ये गाडी जाते का नाही हे पाहणं कारण त्यांच्या घरात जर माझी कचऱ्याची गाडी जात नसेल तर हाऊ कॅन आय ब्लेम पीपल तिथून पुढं त्याने रस्त्यावर टाकलं काय नाल्यात टाकला काय अजून कुठे टाकला काय शेवटी तो बाहेरच टाकणार आहे मात्र जर गाडी जात असून पण जर कुणी नाल्यात टाका कचरा टाकत असेल तर दॅट नीज टू बी पॉइंटेड आउट याबाबत लोकांना आपल्याला सांगणं गरजेचं आहे प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि हे एका ऑर्गनायझेशनचं एका व्यक्तीचं काम नाही होऊ शकत काही कॉमन गुड्स असतात ज्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असतं आणि ते सगळे स्टेक एकत्र आले आणि काहीतरी कॉमन मिनिमम सी विसंवाद वादविवाद असे बरेच मुद्दे असू शकतील मी म्हणतो ते सगळे तुम्ही ॲग्री केलं पाहिजे असं नव्हे फॉर दॅट मॅटर तुमचे सगळे मुद्दे मला पटतील असं नाही बट देर इज समथिंग विच इज कॉमन मिनिमम ज्याच्याबद्दल काही वाद असू शकत नाही ते मुद्दे कॉमन ग्राउंड आयडेंटिफाय करून त्याच्या दृष्टिकोनातूनच आपण काम करत राहिलो एक मी पुस्तक ते आता बायदावे तुम्ही आज हे दिलं ना गोष्ट पैशा पाण्याची या ठिकाणी आपण ते पुस्तक दिलं असं मला कळलं तर ते प्रफुल्लजींचं पुस्तक प्रफुल्ल वानकडे यांचं सो ही इज द रिझन आय स्टार्टेड बुक्स अगेन आणि त्यांनी मला ॲटॉमिक हॅबिट दिलं होतं अँड दॅट आय रिअली थिंक दॅट दॅट इज द बुक माय लाईफ इज टोटली ट्रान्सफॉर्म बिकॉज ऑफ दॅट बुक त्या ॲटॉमिक हॅबिटचा फंडा प्रत्येक गोष्टीत वापरतो आम्ही मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये वापरतो माझ्या प्रोफेशनमध्ये वापरतो सेम थिंग कॅन बी यु नो यूज फॉर बिहेवरल चेंज डिझायर्ड बिहेव्हिअल चेंज इन पीपल वी शूड नॉट गिव्ह अप वी शूड कीप डूईंग आणि ते कधी करायचं किती करायचं किती दिवस करायचं ह्याला मर्यादा नसते जो काय आपल्याला लोकांच्या वर्तणुकीतला बदल हवा आहे तो प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक प्लॅटफॉर्मवर प्रत्येक माध्यमातून जेव्हा जेव्हा शक्य आहे त्या त्यावेळी जर आपण ते बोलत राहिलं आपण पॉईंट आउट करत राहिलो पॉईंट आउट आउ पॉइंटिंग आउट म्हणजे चुका काढणं नव्हे बट ते करत राहिलो तर एक चान्स आहे की आपल्याला तो अपेक्षित आप बदल कळू शकेल आणि त्यातून आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह घडू शकेल आणि मी जो मुद्दा बोललो की सगळे स्टेक होल्डर दॅट इज समथिंग विच इज बिंग अचीव थ्रू दिस कॉन्फरन्स मला याबद्दल खरंच कौतुक करा वाटतं मॅक्स महाराष्ट्राचं की त्यांनी ह्या विषयाला डिसेंबर महिन्यामध्ये करण्याची त्यांना आवश्यकता वाटली कारण परिस्थिती आल्यानंतर किंवा एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्याची चर्चा करण्यापेक्षा आत्तापर्यंतचे आपले अनुभव आहेत त्या अनुभवाचं पूर्ण विचारमंथन करून काहीतरी त्याचा आपल्याला जर कोळून मिळालं आणि ते आपण योग्य ठिकाणी दिलं त्याची चर्चा घडवून आणली व्हॉट्सॲपवरती व्हायरल केलं सोशल मीडियावरती व्हायरल केलं तर ह्या गोष्टी त्या त्या ठिकाणी पोचू शकतील एक शेवटचा मुद्दा मी मांडतो आणि थांबतो मी आम्ही आता इथं समोर आपल्या हां आम रिअली सॉरी मी तुमच्या लंच ब्रेकमध्ये घुसलो त्यामुळे तुम्हाला मे बी थोडी गडबड करावी लागली असेल सो so, तुम्ही बाहेर होते त्यावेळी आम्ही चर्चा करत होतो ते कचऱ्याबद्दल बोलत होतो कचऱ्याच्या प्रोसेसिंगबद्दल आणि इन नवी मुंबई वी वेअर व्हेरी वे 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 यू you नो know, पर्टिक्युलर की कचऱ्याची विल्हेवाट कशी लागली पाहिजे ठाण्यामध्ये आता आम्ही तो प्रयत्न करतो आहे की ठाण्यामध्ये स्वच्छतेची सवय लागली पाहिजे लोकांना महानगरपालिकेने चांगलं काम केलं पाहिजे शहर स्वच्छ पाहिजे सुंदर पाहिजे यासाठी प्रयत्न करतो आहे आणि हे करत असताना कचऱ्याची विल्हेवाट जमा लावतो ना त्यावेळी आपण एक नागरिक म्हणून तसा विचार करतो का नाही माहीत नाही पण एक आता संधी मिळालीच तर मी सांगतो कचरा कचऱ्याची जी लाईफ सायकल असतं ना त्याच्यामध्ये एक तत्व पाळलं जाणं गरजेचं असतं की कचरा निर्मितीपासनं कचरा प्रक्रिया होईपर्यंत त्या कचऱ्याचा जमिनीशी संपर्क नाही आला पाहिजे आणि जेवढ्या वेळेस वड़े तो कचरा जमिनीवर पडेल तेवढं तुमची सिस्टम इनिफिशियंट आहे म्हणजे घरात कचरा निर्माण झाल्यानंतर तो महानगरपालिका पिकअप करेल कॅरी करेल आणि प्रोसेसिंग साईटवरती घेऊन जाईन प्रोसेस करेल जमिनीशी संपर्क फक्त इनटचा येतो इनट म्हणजे काय त्या कचऱ्यामधनं सगळ्या गोष्टी ज्या रिसायकलेबल आहेत त्या बाजूला काढल्या ओला कचरा बाजूला काढला त्याचं तुम्ही कंपोस्ट केलं तो कंपोस्ट पण विकलं किंवा गार्डनमध्ये वापरलं आणि फॉर जे काही त्याचा वापर केला जे राहतं ज्याचा काहीच तुम्हाला वापर करता येत नाही दॅट इज इनट विच गोज टू लँडफिल विच आयडियली नीड नॉट बी मोर दॅन टेन पर्सेंट आयडियली म्हणजे शंभर किलो किंवा शंभर टन कचरा निघला तर त्यापैकी दहा टक्क्यापेक्षा जास्त गिनट निघता कामा आहे हे साधारणतः मूलभूत तत्व असतं सो ह्या कचऱ्याबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो की कचऱ्याची सगळ्यात आत्तापर्यंतचे कचऱ्याचे जे काही सक्सेस स्टोरीज आहेत जे रवीजींनी मगाशी उल्लेख केला वेंगुर्ल्याचा किंवा आपण इंदोरबद्दल ऐकतो आणि इंदोर रिअली इज डुईंग व्हेरी गुड ॲज फार सेग्रिगेशन इज कन्सर्न ते होण्याचं कारण काय आहे सेग्रिगेशन ॲट सोर्स आपण इथे सगळे लोक मनाशी विचारा की आपल्या घरामध्ये कचरा सेग्रिगेट होतो का तसं पाहायला गेलं तर आपण एक म्हणू शकतो ना इथं बसलेल्या लोकांचा पर कॅपिटा इन्कम हा मंथली पन्नास हजारपेक्षा जास्त आहे मंथली मंथली चाळीस हजारपेक्षा जास्त आहे एनिबडी हुई इज हॅव्हिंग अ स्मार्टफोन इन ही हर पॉकेट आर अबाव मिडल क्लास आणि डोंट वी ऑल फील दॅट इट इज अवर मोरल ऑब्लिकेशन दॅट वी शूड स्टार्ट डुईंग दॅट मुद्दा हा आहे की एवढी अजून मे बी त्या बाबतीमध्ये जाण अजूनही नाही लोकांमध्ये मग हाऊ टू चेंज दॅट हा मुद्दा जेव्हा येतो जे आपल्या ह्या विषयाला पण लागू पडेल जे आपण परिस्थिती नैसर्गिक आपत्ती ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे प्रॉब्लेम होतो की आपण ॲडल्ट लोकांच्या समोर जाऊन ते ठोकत बसतो आपण शाळेतल्या मुलांना जाऊन सांगितलं पाहिजे कारण मला जे जाणवलं आहे की ॲडल्ट लोकांचं बिहेव्हिअल चेंज मिळवणं त्यांना काही ना काही आमिष दाखव आमिष दाखवावं लागतात आपल्याला बरोबर आहे सगळ्यात जास्त गर्दी कुठल्या गोष्टींना होते रिलिजियस गॅदरिंग किंवा अजून काही वेगळ्या प्रकारचे ज्याच्यामध्ये भावनिक आवाहन केली जातात ज्या ठिकाणी वैचारिक आहेत त्याला फार जास्त गर्दी होत नाही मात्र म्हणून ॲडल्ट लोकांच्यामध्ये बिहेव्हिअरल चेंज आणणं फार सोपं नाही अनलेस त्यांना काहीतरी तुम्ही गाजर दाखवाल मात्र शाळेतली मुलं जी असतात त्यांना ह्या गोष्टी कारण आय रिअली really बिलीव्ह की लहान मुलांच्या समोर लॉजिक सगळ्यात चांगल्या पद्धतीने काम करतं आणि त्यांचं मन अजून कलुषित झालेलं नसतं त्यांच्या मनामध्ये कुठलेही डोगमाज नसतात हा काय फार शहाण आहे मला सांगायला लागला हा ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये नसतो जो आपल्या सर्वांमध्ये आहे त्यामुळे शाळेतल्या मुलांपर्यंत जे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो की शाळेतल्या मुलांना प्रोसेसिंग प्लांट दाखवा कचऱ्याचा मग तो प्लांट किती फिल्ती कंडिशनमध्ये पाहिल्यानंतर आणि मग त्यांना एक दुसरी बाजू दाखवा ज्या ठिकाणी सेग्रिगेटेड वेस्ट आहे ती किती चांगल्या पद्धतीने प्रोसेस होते मग ॲटलीस्ट फर्स्ट ही विल ट्राय टू कन्व्हिन्स हिज पॅरेंट्स आणि जर त्याच्या आईवडिलांनी नाही ऐकलं तर कमीत कमी देर इज अ चान्स दॅट ही विल इव्हॉल्व टू बिकम अ रिस्पॉन्सिबल सिटीजन सो so, ही एक बाजू आहे की जी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे शाळेतली मुलं जी असतात आपल्या घरातली मुलं असू शकतील आणि किंवा आपल्या आजूबाजूची आजू जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी शाळेतल्या मुलांना आपण टॅप करू शकलो आणि त्यांच्या माध्यमातून डिझास्टर मॅनेजमेंट पूर परिस्थिती व्हॉट इज द बेस्ट रिस्पॉन्स व्हॉट कॅन वी डू ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटीझन ह्या गोष्टी जर आपण त्यांच्यापर्यंत सांगू शकलो तर मला वाटतं की याला ॲब्झॉर्प्शन रेशो म्हणतो ना पाच टक्के ॲब्झॉर्प्शनवर काम न करता कमीत कमी वीस तीस टक्क्यापर्यंत तरी तो ॲब्झॉर्ब्सेशन रेशो बाय द वे तीस टक्के इज यु नो द बेस्ट यू कॅन एक्सपेक्ट म्हणजे तो इथे पण मला वाटतं नियम लागू पडेल एनिवे सो दिस इज ऑल आय वॉन्टेड टू स्पीक आय रिअली थँक रवीजी मला हे परिसंवाद मी अचानक या ठिकाणी आलो आणि तुमचा फ्लो ब्रेक केला बट देन टॉपिक इज रिअली रिलिव्हंट आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द फायनल रिपोर्ट विच कम्स कारण मला अपेक्षा आहे की तो शहरी किंवा ग्रामीण लोकल बॉडीज किंवा हे आपले गव्हर्नमेंट प्रशासन यांच्यासाठी नक्कीच uh, महत्त्वाचा रिपोर्ट ठरणार आहे थँक्यू सो मच so